पहिला चेंडू एक धाव प्रतीक गोलंदाजी मार्कवर स्पोर्ट टेंबिवली संघाचं प्रतिनिधित्व करतोय पहिलं महत्वाचं पावर प्लेचं षटक तो हाताळतोय आणि आपण पाहतोय मयूर आणि भूषण ही जोडी दरम्यान आणि शुभम गुलवी आणि मोनिश यांनी प्रतीकसाठी अर्धे सोपे दिलेले आहेत टेंबवले विपक्ष खारबाव या दोन संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना अगोदर तीन संघाने टॉप फोर मध्ये सेमीफायनल मध्ये धडक मारलेले प्रतीक पाटील टर्न फ्रॉम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस नक्कीच प्रत्येक चेंडूवर षटकारा मारण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते मात्र त्या क्षमतेचा योग्य वापर कुठल्या क्षणाला करायचा कशी रणनीती आखून करायचा ही योग्य समीकरण मांडणं गरजेचं तुमच्याकडे टॅलेंट असतं म्हणजे तुमच्याकडे शक्ती असते तुमच्याकडे सर्व गोष्टी असतात मात्र टायमिंग हा महत्त्वाचा फॅक्टर असतो प्रतीक पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज येतोय दरम्यान खारभार संघासाठी खास करून सागर कारभारीसाठी दिवेश गुरव यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत कवाडीतून यावेळी पंचांचं वाईटचा शर्यत आहे डायरेक्ट निशाणा साधण्याचा सा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र गोलंदाज प्रतिकेला पुन्हा टाकावं लागेल ला, दरम्यान अवंतर धावमध्ये भर पडते धावसंख्या सिंगलने ओढून झालेली ती दोन धावा दोन धावा धाव फळ पर परत थोडं चेंडू स्वैर झाला उजव्याशीच्या खूपच बाहेर झाला मयूर थोडासा पुढे आला होता फ्रंट फ्रुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू थोडासा दिशाही नसल्या कारणानं पॅटच्या पट्ट्यात आला नाही वाईटच्या स्वरूपात एक धाव दरम्यान एश मात्रे यांच्याकडूनही जांत्राच्या खारबा सांगला ऑल द वेस आलेला आहे प्रतीक पाटील रायट आंबा उर्द विकेटचा मारा करताना यावेळी चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू जो येतोय लॉंग शॉप रिझन मधून सीमा पार चार धावांसाठी चौकार पहिली लाईफ लाईन मिळते ती मयूरला हाताचा स्पर्श करून आपण बदलो चेंडू फायनली क्षेत्रामध्ये गेला आणि इथे चार धावा मिळाल्या त्या मयूरला मयूर आपला मयूर अकाउंट ओपन करते धावसंख्या पोहोचते ती सहा वर दरम्यान मुकेश नांदुरकर टेंभोल यांच्याकडून टेंभोल संघाला अर्धिक सुपे चालले आहेत प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज मयुर तारे वैयक्तिक चार या धावसंक्र खेळतोय मात्र रिवर्स फटका खेळलेला आहे चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय तो कलेक्ट करता आला नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण क्षेत्रक्षकाचा महत्वाचा घटक असतो व्यवस्थित कलेक्ट करणं आणि व्यवस्थित फेकी करणं जर कुठे चूक झाली तर नक्कीच अशा प्रकारची परिणिती घडू शकते आपण बऱ्याचशा सामन्यांमध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिले की ज्यावेळा तुम्ही चांगलं क्षेत्रक्षण करता त्यावेळेला तुमची जबाबदारी असते ते चेंडू व्यवस्थित फेकी करणं डिफेंडिंग चॅम्पियन आपण पाहतोय जर्मन टेंबोली गुंदवली इथे गावदी वडगर संघाला त्यांनी पराभूत करून या चषकावर नाव कोळलं होतं यावेळी फुलटा चेंडू चेंडूला मिडी क्रिजा मध्ये टोलवण्याचा प्रयत्न डीप मिडी विकेट सुरेख जेल आणि पहिला फलंदाज फेल भूषण कारभारी खारबा भूषण डगॉटच्या आश्रयाला पहिला धक्का इथे मात्र जाणताराचा जा स्पोर्ट्स कारबाव संघाला बसतोय भूषणच्या स्वरूपात एक फुलटो चेंडू होता त्या फुलटो चेंडूचा व्यवस्थित समाचार किंवा पाहुणचार करू शकला नाही आणि त्याच कारण आपण पाहिलं की फॉरवर्ड स्क्वेअरले क्षेत्रामध्ये जो क्षेत्रक्षक होता त्यांनी कुठलीही चूक न करता एक सुंदर झेल टिपला आणि पहिलं यश येथे मात्र प्राप्त झालं प्रतीकला गणेश ठाकरे परेश गोराडकर आणि ऋषी यांच्याकडून टेंबुले सांगला हार्दिक शुभेच्छा ऋषी अर्थात दिनेश भंडारी उमेश येतोय उमेश पहिला फलंदाज बादून भूषण एका धावाचं योगदान देता धाव संख्या आपण पाहतो सात धावा चेंडू हाताळला जातो ते पाच शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक प्रतीक गोलंदाजी मार्क प्रतीक सामना करायला फलंदाज जा नुकताच खेळपटलेला नौका फलंदाज जा उमेश तरे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला ना नाही निर्धव चेंडूने या षटकाच्या समाप्तीचा इशारा देतो पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या जा समाप्तीनंतर जांतराचा जा खारभाव संख्येची धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर कॉवर एक बाद सात सुभाष असं वाटलं होतं की दोन चेंडूचं खेळ झाल्यानंतर दोन धावा मिळाल्यानंतर त्यानंतर एक चौकार आला चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धावसंख्या थोडीशी फुगीर होईल मात्र प्रतीकनं एक वेगळी रणनीती आखली वेगळे डावपेच आखले आणि योग्य नियंत्रणात देऊन चेंडूची चांगली हाताळणी केली आणि त्याच कारणासो धावसंख्येवर अंकुश ठेवला आणि पहिल्या षटकाच्या अंती एक गडी बाद सात धावा त्यांनी खर्च केले तर पहिल्या षटकाची समाप्त एक बाद सात असे संमिश्र सुरुवात आपण बघतोय जांत्राझा जा खार्बा संघाची या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जा विक्रमी जांत्राझा जा खार्बाव संघाची नावे ज्याने एकशे अठरा धावा कुठून काढल्या होते आणि त्यामध्ये मयूर मयुरतारे याच्या नाबादा साठ धावांचा वाटा होता आजच्या सत्रातील आपण जर पाहिलं तर रुपेशने एक अर्धशतक झळकावून नक्कीच त्यांचा संघ कुठल्या ताकदीने आणि कुठल्या इच्छेनं चॅम्पियन्स ट्रॉफीकडे पाहतोय याचा एक आघाज दिला आहे प्रत्येक संघाला बरेचसे संघ आहेत बरेचसे संघ लढत आहेत मात्र तुमची इच्छाशक्ती आणि तुमचा दृढ निश्चय कसा असावा तर त्या पद्धतीने असावा तर कुमार भोईर येतोय गोलंदाजी मार्गवर लोढा कॉम्प्लेक्स इनकडून दुसरं षटक मार्गस्थ होणार आहे आपण सामना पाहतोय शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना जनताचा खारबाव विरुद्ध जहनमान टेंबोल या दोन संघामध्ये ही आठवी बी सी चॅम्पियन ट्रॉफी पाहतोय या अगोदर सात बी सी ए चॅम्पियन ट्रॉफी झालेल्या आहेत आणि सात ट्रॉफ्यांवर वेगवेगळ्या संघाने आपलं नाव कोरलेलं आहे प्रत्येक वेळी मोरीसर या ट्रॉफीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की प्रत्येक वेळी नवीन नवीन नवी संघ नवी विजेत्या पदाच्या रूपाने आपल्याला दिसलेला आहे उलटा चेंडू हवा तसा फायदा उचललेला नाही मेडिविकल रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तो म्हणजे एक धाव पूर्ण गदार फलंदाज एका धावेत समाधान मानावं लागते आणि एका धावे संघाचे धाव संघडून झाले ते आठ धावा दोन हजार तेरा साली चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला आघाज झाला होता स्वर्गीय किशोर आर पाटील क्रीडा नगरीच्या मैदानावर आणि तदनंतर भिवंडी क्रिकेटला एक शिस्त एक बळण आणि एक सुंदर आणि दोष विरहित गोलंदाजी सुरू झाली भिवंडी क्रिकेटमध्ये आणि तदनंतर आपण पाहतोय की हा भिवंडी क्रिकेटचा अमुग लाग्र बदल कशा पद्धतीने झाला क्रिकेटला कसं सुवर्ण काल आलेलं आहे तर दुसरं षटक मार्गस्थ आहे कुमार दुसरं षटक चालतोय लोढा कॉम्प्लेक्स इंड कडून कुमार बोईर गोलंदाजी मार्ग सज्ज होतो पहिलं षटक प्रतीक पाटील यांनी हाताल होतं अतिशय उत्कृष्ट षटक हाताल सात धावा खर्च केल्या होत्या यावेळी चेंडू यांचा चेंडू होता जोपर्यंत शॉर्ट थर्म्या रिझनमध्ये चेंडू आढळला जातोय तोपर्यंत एका दहावीने स्ट्राइक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला धावसंख्या सिंगलने वाढते धावसंख्या एकेरी दावेने वाढून झाली ती नऊ दहा नवेचा जोर आपण जर पाहिला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा हा जोर आहे आणि त्याच कारणाचा डावकुऱ्या फलंदाजाला अतिशय पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे स्वच्छ सुंदर प्रकाश अतिशय साजिशी खेळपट्टी आणि अतिशय चांगलं आउटफील्ड आपण पाहतो या मैदानाचं एक खास वैशिष्ट्य आहे या मैदानाचं बऱ्याचशा मोठमोठ्या मुट स्पर्धा या मैदानावर होत असतात कुमार भोईर टर्न फ्रॉम लोढा कॉम्प्लेक्स इन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन हे वारकर या चेंडू हाताळला होता वाईट वॉरकर आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या अजूनही स्थिर आहे धावपलकोरा नऊ धावा निर्धाव चेंडू तीन चेंडूमध्ये दोन धावा खर्च केल्या आहेत कुमारनं एक प्रभावी गोलंदाजीचं नृत्यकरण त्याच्यामार्फत पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने नक्कीच तो दबाव टाकतोय फलंदाजी करणाऱ्या जाणताराचा खारबाव या संघावर मनोज पाटील सारंगाव यांच्याकडून टेंबोली संघाला ऑल द बेस्ट कुमार चेंडूला हो केलेला आहे बुम बुम मयूर तर याच्या बॅट बुम टप्प्याचा चेंडू होता खूप आखूड होता आणि पाहिलं होत व्यवस्थित न्याहाळणी केली आणि मानवी संगणक मेंदूचा वापर करून योग्य बाहुबल योग्य टायमिंग वापरून इथे मात्र फटक्याची निवड केली आणि चेंडू आपण जर पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर ले लेक आणि फाईन लेग लाँग लेगच्या मधून सीमारेष्शी बाहेर जातोय सहा धावांसाठी अप्रतिम षटकार हे प्राप्त मोरी सर पाचवी स्पर्धा पाहतो आणि आतापर्यंत दहा अर्धे शतक झालकवले गेलेले आहेत नाबाद त्र्याहत्तर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो अक्षय पाटील ज्या नावे पिंपळा संघाचा त्यानंतर दोन नंबरचा जो विक्रम पाहतोय नाबाद साठ धावा तो विक्रम मयूर तर याच्या नावे आहे नक्कीच मयूरकडे टॅलेंट आहे मयूरकडे अनुभव आहे मयूरकडे एक चांगली शारीरिक शक्ती आहे एक चांगली देण आहे त्याच्याकडे कुमार भोईर सामनाकडे फुलंदाज मयूर तारे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सेपर क्रॉस झाला होता मग चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू हातला होता गोलंदाज कुमार भोईर याने निर्धाव चेंडू मी विनंती करतोय पहिली सेमीफायनल जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई आणि प्रतिस्पर्धी संघ बजंग स्पोर्ट्स गोरसई ए संघ पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज धाव संख्या एकेरी धावीने वाढते लेखबाचा इशारा होतोय धावसंख्या एक ने ओढून जोडली ती धावपल कौरा पाहायला मिळते ती सोळा धावा जयदुर्गा स्पोर्ट सुरई ए संघाचा कर्णधार आणि जयबजंग स्पोर्ट्स गोरसई ए संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या दोन्ही संघाचे कर्णधार पहिली सेमीफायनलची लढत आणि ही सेमीफायनलची लढत आपण पाच षटकांची खेळवणार आहोत तर दोन षटकांची ते समाप्त झाले आणि दोन षटकांची समाप्त नंतर दहावसंख्या आपण पाहतोय ते धाव प्ले कॉर् आठ पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने सोळा दहावा मित्रांई आठवी बी सी चॅम्पियन ट्रॉफी पाहतोय पहिली चॅम्पियन ट्रॉफी आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर झाली होती दोन हजार तेरा ने त्या चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ ठरला होता आवाज भिनार त्यानंतर दुसरी चॅम्पियन ट्रॉफी त्याच ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते ती दोन हजार चौदा पंधरा आणि त्या वर्षाचा विजेता संघ ठरला होता जयदुर्ग सुरोई त्यानंतर तिसरी चॅम्पियन चा ट्रॉफी आरशी पाटील फाउंडेशन खेळले गेले गेले होते आणि त्यावेळी मात्र बंद्रमती कालेर संघाने दोन हजार पंधरा सोळाचं विजेतेपद पटकावलं त्यानंतर सोला ग्राउंडवर गावदी ओळी दोन हजार सोळा सतरा पाई ग्राउंडवर राज्यभर्जन गोळसे दोन हजार सतरा अठरा वर्बी दोन हजार अठरा एकोणीस आणि गेल्या वर्षी गुंदवली ग्राउंडवर जन्मन टेंबोली संघाने दोन हजार एकोणीस चॅम्पियन होतं गावदेवी वडगर संघाला पराभूत करून आणि आठवी चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कूर येतोय टेंबुली संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सोहम सोहम येतोय सेमीफायनलमध्ये जे जे संघ दाखल होणार आहेत त्या संघांसाठी सूचना असेल की आपण प्रत्येक षटक हाताळण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ आपण खर्च करायचा आहे त्या व्यतिरिक्त जास्त वेळ खर्च करू नये ही आयोजन समितीच्या वतीनं आलेली सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय सोहम सामना करेल मयूर नॉन पाहतोय उमेश तरे अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण मयूर सज्ज राईट विकेट फोल टॉ चेंडू चेंडूला इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये दणदणीत खणखणीत दमदार चौकार दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एक सुंदर गीत आमचे स्वप्नील डीजी ऑपरेटर तर या चार धावणी धावसंख्या दा पुढे सरकताना पोहोचते वीसवर आता मात्र थोडासा धावगितीला आकार देण्याचा प्रयत्न फलंदाज मयूर करतोय मयूर मयूरकर चांगले टॅलेंट आहे चांगले स्किल आहे तो खेळतोय वैयक्तिक सोळा या धावसंख्येवर मयूर सज्ज होतोय सामना करतोय सोहमचा लाँग रनअप अठरा ते वीस पावलांचा स्टार्ट इथे मात्र आकुटप्याचा चेंडू शफल क्रॉस झाला होता खेळण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट फायनली क्षेत्रामध्ये मात्र झेलची स्वरूपात कन्व्हर्ट होतोय आणि हा दुसरा धक्का राजा स्पोर्ट्स खारबाव संघाला मयूरच्या स्वरूपात धाव वाढवण्यासाठी मयुर तर हा पेवण्यामध्ये परतलेला आहे मयुर यांनी सोळा धावांचं सो योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे नवीन सागर येतोय सागर येतोय मात्र स्ट्राईक ला असेल तो उमेश सोहम मार्ग होताना उमेश साठी तिथे मात्र यॉर्कर चेंडू ऑफिक थोडासा बाहेर हाताळला होता चेंडूला खेळतोय फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तो फक्त एकच धाव मिळते आणि एका धावनी जाऊ पुढे सरकताना पोहोचते एकवीस वर दोन गडी बाद एकवीस धावा जाणता राजा स्पोर्ट्स खारबा तिसरे आहे धावांना वेग द्यावा लागेल कारण निरप टोपटल अजूनही धावपळगार पाहायला मिळत नाही कारण समोरील संघ एक बलाढ्य संघ आहे सोहम षटकातील पुढचा चेंडू सागर साडी पुन्हा एकदा हाताळलाय अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू चेंडू ची सांगता सोहम चेंडूवर चार दाबा खर्च केल्यानंतर कमबॅक केलं गडी बाद केला आणि टॅलेंट निर्धाव चेंडूच्या चेंडू स्वरूपात चेंडू हा चौथा चेंडू हाताळला अजूनही दोन चेंडू शिल्लक सोहमच्या या षटकातील सामना करतोय सागर एक टॅलेंटेड क्रिकेटर द विकेट सोहम फुलटॉ चेंडू चेंडूला ऑन द राईट खेळतोय चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून सी मारेशे बाहेर सहा धावांसाठी अप्रतिम छट्ट चेंडूची मेजवानी होती आणि मेजवानीचा स्वीकार करताना येते मात्र सागर आपल्या खेळीचं आपल्या फलंदाजीचा प्रत्यय देतोय या सहा धावांना सहा धाबांना धावसंख्या मुसंडी मारताना पोहोचते ती सत्तावीस वर धावकातील आकार द्यायचा असेल धावसंख्या दाव... थोडीशी फुगीर किंवा परिपक्व करायची असेल तर अशा फटक्यांची निवड करणं गरजेचं आणि या सहा धाबांना धावसंख्या सत्तावीस पर्यंत पोहोचताना दोन गडीबाद बांध सत्तावीस धाबा राजा स्पोर्ट्स संघ तिसरं षडक तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक सोहम पण एकदा मार्गांना राईट मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर शपल होऊन जाण्याचा प्रयत्न एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तो देखील पूर्ण इथे एक धाव खर्च करणं अपेक्षित नव्हतं तिथे दुसरी धाव देखील बहाल होते आणि अशा पत्र लेग स्वरूपात प्राप्त झालेल्या या दोन धावा दोन धावानं तिसऱ्या षटकाची सांगता आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सरासरी पोचते ती नऊ पूर्णांक सदुसष्टच्या सरासरीनं दोन गडी बाद एकोणतीस धावा दरम्यान रोहन मुकादम खारबाव यांच्याकडून खारबाव संघाला आर्थिक शुभेच्छा चेल आहेत तसेच टेंबिवली संघला रॉबिंग घरत आणि पराग पाटील यांच्याकडून आर्थिक सोपे आहेत याबोदरचे दोन चॅम्पियन ट्रॉफी आपण आहेत त्या चॅम्पियन ट्रॉफीजमध्ये टेंबोली विपक्ष साईस फोर्स खारबाव या दोन संघामध्ये सामने पाहायला मिळाले होते आणि दोन्ही वेळा टेंबिवली संघ नक्कीच साईस फोर्स खारभाव संघावर भारी ठरलं होते कारण गुंदवली मैदानावरही टेंबोली संघाने खारबाव संघाला पराभूत केलं होतं आणि त्या अगोदर कालेरिया या मैदानावर साई स्पोर्ट्स खारबाव संघाला टेंबोली संघाने पराभूत केलं होतं चौथं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी इथे मात्र जर्मन स्पोर्ट्स टेंबुली संघाचा अंतिम गोलंदाज मोनिश मोनिशवर जबाबदारी सोपवली जाते लेफ्टॉम बॉलर मात्र या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण साई स्पोर्ट्स खारभाव संघ त्यांच्यासमोर नाहीत तर यावेळी जांताराचा जा खारभाव संघ जनमन टेंबुली संघासमोर आहे पाहूया यावेळी कुठले चित्र आपल्याला पाहायला मिळते अंतिम षटक असेल निर्णायक षटक असेल तिथे जाऊनच लक्ष दिलं जाईल प्रतिस्पर्धी संघ टेंब्युली संघाला हे शेवटचं षटक आपल्याला समजेल जास्त वेळ खर्च करू नका टेंब्युली संघ प्रत्येक षटकासाठी आपण सात सात मिनटं खर्च झालीत आपली सामना करेल उमेश नऊ सेकंड ला सागर मोनिश मार्ग होता ना चेंडू उजव्या समीप जाणारा हा चेंडू दिशा आणि लाईन सुरेख होती सुरेख वेग होता या चेंडूवर निर्धाव चेंडू नक्कीच अतिशय वेगवान चेंडू वेग आपल्याला पाहायला मिळत आहे फलंदाजाला पूर्णपणे भेदताना सरळ निघून जातोयेक्षक हातामध्ये मोनिश पुन्हा एकदा सोताना सामना करतो उमेश फुल टॉ चेंडू चेंडूला चेंडू, फ्लिक केलंय चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जाताना सीमारेषे बाहेर सहा धावांसाठी अप्रतिम षटका उमेशनं तीन चेंडूचा सामना केलाय पाच चेंडूचा सामना केलाय आणि आठ डबा संघासाठी अर्जित केल्यात तर सागरनं तीन चेंडू मध्ये सहा धावांचं योगदान दिले डाव संख्य एकूण पोहोचते सहा धावांनी ते पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा त्याच अँगल त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न चेंडू बघतो शॉर्ट स्क्वेअर ले क्षेत्रामध्ये मात्र एकच धाव मिळते एका धावेने धावसंख्या पोहोचते ती छत्तीस वर छत्तीस धावा धावसंख्या आणि या छत्तीस धावांवर येथे मात्र हा खेळ थांबलाय अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील मोनिशेच्या षटकातील आता सामना मात्र सागर करेल ओवर ओरदो विकेट शॉर्ट डिलिव्हरी डाव्याच्या किंचितचा बाहेर वळणारा हा चेंडू पंच दर्शवतात की हा चेंडू स्वैर अतिरिक्त धावेने धावसंख्या एक निपुढे सरकताना पोहोचते जाणता स्पोर्ट्स खारभाऊ संघ सदोतीस धावांपर्यंत पोहोचतोय यापुढची लढत सेमी फायनल मधील पहिली लढत जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई ए संघ प्रतिस्पर्धी संघ जय भजंग स्पोर्ट्स गोरसे ए संघ मोनिश मात्र शॉर्ट डिलिव्हरी होती दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय आणि लेग बाईच्या स्वरूपात या चार धावा लागून गेलोय चार धाव मिळत आहेत त्या सागरला आणि चार धावांना असून काय पुढे सरकताना पोहोचते चाळीस धावांच्या पुढे जाणारा धावपळ पोहोचतो एक्केचाळीस वर एक्केचाळीस धावा धावपळकावर असं वाटलं होतं की अंगाचा स्पर्श करून हा चेंडू वळला होता मात्र बॅटचा स्पर्श करून हा चेंडू वळतोय तो फायनल क्षेत्रामध्ये आणि या चार धाव प्राप्त होत आहेत पुन्हा एकदा सुरेई गावातील समर्थक आणि गावकरी सामना पाहण्यासाठी आपल्या खेळाडूंना चेअर अप करण्यासाठी दाटी वाटीनं तंबोमध्ये उपस्थित होताना त्याच पद्धतीने गोरसे संघाचे समर्थक देखील दाखल होत आहेत पहिली सेमीफायनल लढत गोरसे विरुद्ध सुरई दरम्यान टेंबोली संघाला रुपेश बाबरे टेंबोले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा चालले आहेत शेवटचे दोन चेंडू शिल्लक या षटकातील मोनिश बारा दाबा खर्च करतोय या चार चेंडू मध्ये पुन्हा एकदा मध्ये थोडासा बिघाड लक्ष विचलित होताना मोनिशचं मोनिश चेंडू मात्र चेंडूला हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न मात्र पूर्ण होतोय चांगलं रन इन विकेट कॉम्बिनेशन ठेवतोय तो उमेश आणि सागर दोन धावांनी धावसंख्या पुढे ती पोहोचतेस त्रेचा वर त्रेचाळीस धावा धावफळ कापर शेवटचा चेंडू शेवटची संधी या पहिल्या डावातील कारभाव संघ नाणेफी प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय पन्नास धावांपर्यंत जाण्याचा मानस होता पहिल्या षटकात पंधरा धावा घेण्याचा मानस होता कर्णधार कारभाव संघाचा मात्र ते समीकरण काहीसं जुळलं नाही पहिल्या षटकात फक्त सात धावा आल्या इथे मात्र बॅटची एज चेंडू सी लिमिट ऑफ क्षेत्रामध्ये वळतोय एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद अशा पद्धतीनं धाव फळक स्थिरावला होतो चव्वेचाळीस धाव संख्येवर आणि पंचेचाळीस धावांचं लक्ष येथे मात्र उपस्थित होत आहे ते जयनमान स्पोर्ट्स टेंबिवली या संघासमोर दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने धाव फळक उभारला जाईल कशा पद्धतीनं सुरुवात होईल कशा पद्धतीनं चौकार षटकारांची आतिषबाजी होईल कशा पद्धतीने गडी बाद होतील या ऐकूया मात्र तत्पूर्वी आपण नाणेफिकेसाठी वळूया नाणेपिकीसाठी मी आमंत्रित करतोय परिश गोराडकर क्रेक क्रॉनिकलचे प्रोपरायटर कुठलाही सण असू द्या कुठलाही समारंभ असू द्या आपल्या सणा समारंभाला आनंदित आणि लज्जातर करण्यासाठी आपण क्रेक क्रॉनिकल्स यांना आवर्जून कॉल करू शकता नाईन सेवन सिक्स सेवन डबल फाय डबल झिरो झिरो फोर क्रेक क्रॉनिकलचे प्रोपरायटर गोराडकर साहेब येत आहेत मी विनोद याला आमंत्रित करतोय आणि त्याच पद्धतीनं येथे मात्र गोरसई ए संघाचा कर्णधार काट असा कॉल होतोय आणि काट येतोय धन्यवाद गोराडकर साहेब आपण पण सूरज नाणीपिक जिंकतोय नाणीफिकेचा महत्वाचा कॉल होता पाच षटकांचा सा सामना आहे दोन पॉवर प्ले आहेत काय निर्णय असेल गोरसाई ए संघाचा क्षेत्रक्षण करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारताय मागच्या सामन्यात देखील एक चांगला सामना खेळलात आणि चांगला विजय संपादित केलाय प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं त्यांचा होम ग्राउंड आहे आणि सुरई संघाविरुद्ध खेळताना बऱ्याच तुम्हाला स्ट्रॅटेजी माहिती आहेत रणनीती माहिती आहे काय रणनीती असेल या सामन्यामध्ये रणनीती तर ग्राउंड मध्ये दिसेल चांगला चा, संघ आहे समोरील चांगला चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल गोरसे संघाचा पन्नास ते पंचावन्न पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण की दोन्ही खेळायचा एक साईडला बेनिफिट आहे दुसऱ्या साईडला थोडं सिक्स मारण कठीण आहे त्यामुळे पन्नास पंचावन्न पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कुठल्या पद्धतीने बघताय या चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार वीस या स्पर्धेकडे या स्पर्धेकडे सर्व टीमी जिंकण्याचा प्रयत्न करतात कारण की आम जिंकुन, जिंकुन, ही ट्रॉफी बी सी एचे चे चॅम्पियन ट्रॉफी आहे बी सी ए आहे ती त्यामुळे आम्ही जिंकून परत जिंकून जिंकण्याची इच्छा असेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायबी देवी आयोजित ही चॅम्पियन्स ट्रॉफी कशा पद्धतीने अनुभव आला कशा पद्धतीने आनंद आला काय वाटलं या स्पर्धेत आयोजन तर खूप चांगला आहे कमेडी देखील तेवढी मेहनत घेत आहे आणि या ग्राउंडवर खेळायला नेहमीच मजा येते ऑल द बेस्ट थँक्यू विनोद नाणीफेक जिंकली असते काय निर्णय असतं क्षेत्ररक्षण असतो क्षेत्ररक्षण करायचं नाहीये मात्र आता यावेळा फलंदाजी करायची मागच्या सामन्यामध्ये छोटा धमाका छोटा पटाका पटा धमाका रमेशनं दाखवलं तुम्ही चांगली साथ दिलीस आणि संघ विजयी ठरला नाणीफेक जिंकली असते तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं मात्र फलंदाजी करायची आहे सुरुवातीची दोन पावरपेची षटकं ही महत्वाची आहेत या दोन षटकामध्ये की धावा घेण्याचा प्रयत्न करेल सुरे हे संघ त्या मी मैदानात दाखवणार जेवढ्या जास्त समोर संघ आहे पण बलाढ्य संघ आहे आणि जेवढ्या मला धावा करताय तेवढ्या मी धावा करण्याचा प्रयत्न करणार एकंदरीत पाच षटकांचा विचार केला तर सुरेश संघ कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल मागच्या सामन्यात तुम्ही चार षटकांमध्ये साठ पर्यंत गेलात या सामन्यात कितीपर्यंत नाही जेवढ्या धावा जास्त करण्याचा प्रयत्न करणार मी फक्त ते सांगू शकत गुड म्हणजे एक रहस्य ठेवताय काय स्ट्रॅटेजी असेल गोरसे हे संघ विरुद्ध खेळताना नाही ते मैदानात करणार कारण समोर संघ तेवढा चांगला आहे आणि सेमीफायनलला पोचल्या म्हणजे कोणी हलका आम्ही हे पण सांगतो मी कारण ही मॅच आम्ही फक्त फायनल बघत नाही फक्त माझं आमचं लक्ष असेल कारण ही मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार कशी वाटली स्पर्धा कशी वाटली चॅम्पियन्स ट्रॉफी पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आयोजित सर्व दिव्याचे जे सदस्य आहेत खेळाडू आहेत त्यांनी भरपूर मेहनत घेतले मैदानाची स्टेज आणि सर्वांची मैदाना त्यांना शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट नाणेपिकेचा कॉल जिंकलाय मात्र पवननं आणि सूरजनं नाणीफिकीचा ना कॉल जिंकल्यानंतर ना जयभजन गोरसे हे संघानं निर्णय स्वीकारताना क्षेत्रक्षण घेऊन प्रतिस्पर्धी संघ जयदुर्गा स्पोर्ट्स ए संघाला आमंत्रित केले फेडी कक्षामध्ये सिद्धिक सर आणि धूम मचाने वाले कॉमेंटेटर सुभाष धुमालकर बहुत धन्यवाद संदीप मोरेजी लक्ष्य आहे पैतालिस रनो का पहिली गेंद राहुल की पटकी भी गेंद थी अच्छा बॉन्सर और आउट कॉट बिहाइंड प्रतीक स्वयं निकल गए ये रहता है बड़े खिलाड़ी की निशानी ना किस खिलाड़ी दर्शन अपने प्रतीक पाटिल बात है बड़ी विकेट गिरती हुई प्रतीक पाटिल शून्य पे आउट जहाँ पर अगर हम देखे कि आज मयूर तरे केवल 16 रन उन्होंने बनाए रमेश तरे फैम टीम है उनके आउट होने के बाद कहीं ना कहीं रनों पे रोक लग गई थी लेकिन छोटे टोटल में पहिली गेम पे जब आपको पहला विकेट मिलता है तो फिर गेंदबाज का जो कॉन्फिडन्स लेवल आहे नक्कीच आणि विकेट चा खुराक मिळालेलं आहे ते गोलंदाज राहुल याला राहुल तरे उमेश तर यांचे सुपुत्र आहेत सॉरी रमेश तर यांचे सुपुत्र आहेत जे ऑनर आहेत जंतराजा खारबा संघाचे आणि राहुल तरे यांनी गुडसे चषका मध्ये काय फलंदाजी केली होती मात्र इतनी चांगली गोलंदाजी करता ना अर्ली ब्रेक थ्रू पहले चेंडोर नए बैट्समैन रोहन आए बल्लेबाजी को हर्षद और रोहन राहुल इस अच्छी गेंद थी बल्ले के अंदर लगी है लुढ़क कर पहुंची है बैकवर्ड लेग की तरफ जब तक के थ्रो पहुंचता दो रन बनाए शॉट तो अच्छा नहीं था रिजल्ट अच्छा आता हुआ दो रन से रोहन ने खाता खोला और टेम्बोली का स्कोर को पहुंचा दिया दो रन चेच टेम्बोली जो कि पिछले साल की डिफेंडिंग चैंपियन है गुंदोली का जो बीसीए ट्रॉफी हुआ था उसको जीता था राइट आर्म ओवर द विकेट इस मरतबा बैकफुट पे गए ओ हो क्या कैच पकड़ा है छलांग लगाकर कैचेस विनिंग मैचेस सागर ते अब टेंबोली की कठिनाईया बढती हुई कमाल की बोलिंग कर रहे हैं पहले ओवर में राहुल नाही किस अतिशय उत्कृष्ट क्षेत्र क्षण आहे रिप्लेमध्ये पाहू शकता भारी पडतोय कारभारी आप छलांग कब लगाते इंपॉर्टेंट है टाइमिंग देखिए उनको जज करने का एक्संट नाही अतिशय उत्कृष्ट झेल तिथे सागर कारभारी याच्या माध्यमातून दोन फाजेस्ता बाद आने वाले बल्लेबाजों में खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख का आना बाकी नए बैट्समैन कुमार आए बल्लेबाजी को ऑलराउंडर लेकिन पहले ओवर में रमेश तरे फैम टीम जानता राजा ने दबाव बढ़ा दिया है मयूर तरे जो कि बहुत बड़े खिलाड़ी हैं अपने टीम का उत्साह बढ़ाते हुए फील्ड की जमावट देखिए एक शॉर्ट टर्म टर्मेन पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ जबकि एक मिड विकेट तीस गज पे डीप ऑर्थोडॉक तो है और एक लॉन्ग ऑन है इस पर उछाल दिया गया इनको सीधा बाउंड्री के बाहर छह रन प्रथम फटका अपने रन मशीन ऑफ टेम्बली कुमार भोएरे बैट मधुन ऑफ होली थी और फॉलो थ्रू बहुत अच्छा और टेलीकास्ट तो उससे कर, बिग का या ने ले तो ये, आकार आठ धावा इस मरतबा अपने स्टेप में चूके डेट बॉल आठ रन लंबा बैटिंग लेना है टेम्बोली के पास प्रतीक पाटिल शून्य पे आउट हुए बैक टू बैक रोहन दो रन बना के आउट हुए फील्डर को दो फील्डर बाउंड्री पे पहरेदार रोहन समर्थबा बैकफुट पे गए पंच करना चाहते थे बल्ले के सिरे पे गेंद लगी शॉर्ट पॉइंट पे गई एक रन खाता खुला कुमार का सात पे कुमार सॉरी और कुल स्कोर नौ रन पैंतालीस के लक्ष्य का पीछा कर रही है सेमीफाइनल में अंशी का स्पोर्ट पिंपल घर से टकराने के लिए रोहन राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सामना करेंगे बैट्समैन हर्षद उछाल दिया गेंद को दिया आसमान में दूर गगन की छाओ में छे रन बिग 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 वन अतिशय उत्कृष्ट टोलीजंग हर्षद पाटिल लाइन ऑफ ये रिप्ले में दिखाया जा रहा है जा रही है जा रही है जा रही है सजनी गई साजन के घर हाई एंड सम पावर बैक स्ट्रोक ताकत का भरपूर इस्तेमाल आणि पॉवर पहिल्या षटकाची समाप्त नंतर दोन फुलंद जरी बाद झालेले असले तरी पॉवरफुल सुरुवात म्हणू शकतो आपण जय हनुमन टेंबुलिया संघाची दोन बाद धाव धावा दवा जल ते पंधरा धावा पंधरा रन दो विकटो के नुकसान पर अब वार, पलट वार चलता हुआ और अल्पेश बता रहे हैं की तीन ओवर में तीस रन चाहिए जो आस्किंग रन रेट आहे वो मुंबई शेअर मार्केट की तरह थोडा नीचे गया है गेंदबाजी के लिए उमेश तरे को बुलाया गया है जिन्होंने सिटी इमर्जिंग क्रिकेट में धोबी तालाब स्टेडियम पर छः गेंदों पर छः विकेट लेके कीर्तिमान बनाया था और मेरे ख्याल से इस सीजन में वो बीपीएल एबी स्पोर्ट्स से खेल रहे हैं नहीं अच्छी गेंद ड्राइव किया छोटी बैकलिप से आउटफील्ड में एक रन बना और एक से ज्यादा कुछ भी नहीं भिवंडी प्रीमियर लीग अब तक जितने लीग हुए सुपर थे ये सुपर से ऊपर होने जा रहा है चार तारीख से और कल उसका लॉट ड्रॉ रहेगा अल्ताफ बाली प्रेजेंट बीसी फोर और ऑर्गेनाइज़। राइट आर्म ओवर द विकेट, स्वीच इट किया है, के ऊपर जा रही है रोकने में सफल हुए हैं लेकिन इस बीच तीन रन बना लिए बैट्समैन ने इन तीन रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रनों पे पहुंचा है 19। एक उन्नीस दावा दाव प्रकार पाल मिलता है तो पंचे चालीस या लक्ष्य कर देना देखिए इस तरह के जो टोटल रहते हैं वो बहुत घातक भी रहते हैं लेकिन रेगुलर इंटरवल में आपको विकेट लेना होती है इस मतबा दूर से खेला स्लाइस करने की कोशिश मोटा सिरा लेके शॉर्ट टाइम पे गेंद फ्लैश लिप से गई थी एक रन 20 पे पहुंचा स्कोर 25 रन और चाहिए दो विकेट गिरने के बाद दोनों बैट्समैन अच्छी पार्टनरशिप निभाते हुए हर्षद सामना कर रहे उमेश का फिर से एक इनको तान दिया आसमान में 6 रन ग्रेट शॉट नकेस अतिशय उत्कृष्ट फटका आपण बघत आहे हर्षद पाटीलच्या बॅटमधून निघालेला त्याचे इनिंग मधील दुसरा षटकार कार आणि धावसंख्या 6 ने वाढून झाले ती 26 धावा लाइन हर्ट ऑफ टेंबवले आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं कुल स्कोर आहे 26 रन दो विकेटों के नुकसान पर ट्वेंटी सिक्स ऑफ टू विकेट्स तो उमेश तरे, आ उमेश तरे बुरी तरह खड़े नहीं उतर पा रहे इस बार दबा खींच के मारा फील्डर है पीछे आउट हो गया हर्षद डीप स्क्वायर लेग पर वो शॉट जरूर किया था लेकिन फील्डर को पाया था आइए देखते हैं किस तरह से आउट हुए ये देखिए ऑफिस नाम से ज्यादा बाहर से खींचा था गेंद की लाइन के पीछे नहीं आ पाए थे नेक्स्ट बैट्समैन खतरों के खिलाड़ी अलताप शेख नए बैट्समैन खतरों के खिलाड़ी फेयरलेस कस्टमर अलताफ शेख जुनूनी बैट्समैन कुमार का साथ निभाने उमेश तरे गेंदबाजी के लिए तैयार कितनी गेंदे बची इस ओवर में एक गेंद रह रहेगा है तेरह गेंदे उन्नीस रन इसके बाद पहला सेमीफाइनल मुकाबला चैंपियन ट्रॉफी में चैंपियन गोड़सई ए और सुरई ए के बीच में टॉस को जीता है गोड़सई ए ने पहले फील्डिंग करने का फैसला किया है दूर काफी एंजॉय किया जा रहा है दरख्तों की घनी छाओ, माउली ची सावली दिनेश भंडारी मैच का मज़ा ले रहे हैं आपका भी हार्दिक स्वागत है पिछले सीजन में बी सी फोर फॉर्मेट में पहले ही दिन पहले ही ओवर में एमजे ट्रॉफी में एट्रिक किया था त्यानंतर आपण ना पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत जयदुर्गा सुरय्या विपक्ष जयबजरंग गोळसे या दोन संघामध्ये आणि या दोन्ही संघाने एक एक वेळी आपल्या नक्कीच उत्कृष्ट प्रदर्शनाने या ट्रॉफीवर हो नाव कोडलेलं आहे क्या बात आहे याने बी सी ए चॅम्पियन ट्रॉफी जो आठवी आहे से अगले सेमीफायनल की दो टीमे एक एक बार जीत चुकी लेकिन दो बार बी सी ए चॅम्पियन ट्रॉफी कोई नाही जीता है आज हालांकि मौका गुड़सई के पास भी है मौका सुरै के पास है मौका टेमोली के पास है क्या जानता राजा जीत चुकी है नहीं जानता राजा खरबा संघर ने मात्र हक जिंक लेला नहीं उनके लिए पहला मौका है अगर मैच जीतते तो उमेश तरे अच्छा ड्राइव छोटी बैकलीफ से एक्स्ट्रा कवर डीप में जाती हुई गेंद और समाप्त होते हुए दो रन बने सत्तावी दो और में अठारह चाहिए क्या होनी को अनहोनी में बदलेंगी जनता राजा बताएंगे वो कमेंटेटर जो इस सीजन में बहुत ज्यादा मेरे साथ हैं और उम्मीद और अपेक्षा है कि उससे ज्यादा मेरे साथ रहेंगे शुभ शुभा खूब खूब धन्यवाद वॉइस ऑफ ठाणे जिले बुलंद बुलंदावत सिद्दीक बाबे सर तो दो शर्ट कमाप्ति धाओस में बहुत धावपल कौर सत्तावीस दाव आणि येणाऱ्या दोन षटकांमध्ये अजूनही अठरा धावांची आवश्यकता आपण पाहतात ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप पुरुषोत्तम इंटरब्रायजेस व दिवा स्पोर्ट्स दिवस आयोजित ग्रामीण क्रिकेटचा रंग सी बीसीआय चॅम्पियन ट्रॉफी सागर कारभार येतोय गोलंदाजी मार्कवर सामना करेल फुलंदाज अल्ताफ शेख इखोडलेले क्षेत्रक्षक पाहायला मिळतात चार क्षेत्ररक्षक थर्ट्यार संघामध्ये तैनात केलेल्या आहेत इतर क्षेत्ररक्षक शिमळ लगत पाहायला मिळतात यायला एक मोठा फाटका आणि चिनू जोदेश सीमा मारा अल्ताफ शेख जणू काय सांगतोय भाई तू सिक्सर देख धावसंख्या सहा थी, ने वेगाने संख्या धावसंख्या ने ओढून जळली ती डबल थ्री तेहतीस धावा अकरा चेनू आणि अकरा चेनू मध्ये बारा आवश्यकता आहे यायला मात्र चेनूला मेडिकेट रिजन मध्ये टोल धाव पूर्ण गदर फलंदाज धावसंख्या एक ने वाढतोय धावसंख्या एक ने ओढून जळली ती धावपल गौरा आपण पाहतोय चौतीस धावा हा पाचवा मेगावे आपण पाहतोय बी सी ए फॉर्मॅटमधील आतापर्यंत चार मेगावनं झालेले आहेत यावेळी मिडल तर बॅट चेंडू घेता आला नाही चेंडू जोपर्यंत सगळे एक रिझांमध्ये आडवला जातोय तोपर्यंत पुन्हा एकदा एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला एकरी धावीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या एक ने वाढते आणि धावसंख्या एक ने वाढून झालेली ती धावपलकोरा पस्तीस धावा अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी पहिल्याच सामन्यापासून पहिल्याच चेंडूपासून आणि पहिल्याच दिवसापासून केलेले आहे అల్పేషీ గైకోడ ప్రయత్న జోరదారా ఫలందాజాన డగ్లాఫర్ అని దివాస్ఫోజి ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक आपण पाहतोय हा आठवा चेषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे सात चेषक झालेले आहेत प्रत्येकवेळी एक नवीन नवीन विजेता आपल्याला पाहायला मिळाला होता कारण पहिला चेषक आवाज बिनार त्यानंतर जयदुर्गा सुरळी त्यानंतर चेषक जिंकला होता पंद्रवती कालेर त्यानंतर गावदी ओली त्यानंतर जयभजरंग गोळसई शेलोमाता वल्बी आणि गेल्या वर्षीच्या चेषकावर नाव कोडलं होतं गावदी वडगर संघाला पराभूत करून जहनमान टेंबोली संघाने जो संघ सध्या फलंदाजी करतोय अह ह्या आठ आठव्या चषकावर कुठला संघ नाव कोरेल याचं उत्तर आपल्याला सायंकाळी मिळेल सध्या खेळणाऱ्या जे तीन संघ आहेत त्या तीन संघाने प्रत्येकी एक एक वेगळा हा चेषका पटकावलेला आहे त्यामध्ये सुरई गोडसुई आणि टेंबवली गेले चेंडूला टोलले मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडू झे पावतोय क्षेत्रक्षकाला चेंडू देतोय हुल आणि सीमाशा बाहेर होतोय गोल चार धावांसाठी चौकार आता मात्र समीकरण सोपं होत आहे कारण सात चेंडू शेष आहेत आणि सात चेंडू मध्ये अवघ्या सहा धावांची आवश्यकता आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये शेतरक्षक चेंडू खाली येतोय चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते झेल जरी सोडला असला तरी काही धावा उचवताना आपल्या संघासाठी तर तीन षटकांची ते समाप्त झालेली आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर नंतर जनमान टेंबोली संघाची धावसंख्या झालेली ती धाव फलकावर आपण पाहतोय एक्केचाळीस आणि आता मात्र सहा चेंडू शेष आहेत आणि सहा चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता आहे मॅजिक षटक हातावं लागेल हा सामना जर जंतराचा सा खारवा संघाला जिंकायचा असेल तर आतापर्यंत आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये अर्धशतके झलकावले गेलेले आहेत अतिशय उत्कृष्ट अर्धशतके पाहायला मिळाले त्यामध्ये मयूर तरे याच्या अर्धशतकाचा समावेश आहे दोन हजार सोळा सतराचा विचार केला तर पंचवीस अर्धशतकं झलकावली गेली होती दोन हजार सतरा अठरामध्ये सदोतीस दोन हजार अठरा एकोणीसमध्ये छत्तीस आणि गेल्या वर्षी त्रेचाळीस अर्धशतके सर्वाधिक अर्धशतके झलकावले गेले होते पहिला अर्धशतक गेल्या वर्षी बिंदास लसने यांनी झलकावला होता आणि यंदाच्या हंगामाचा विचार केला तर शेलार चषकामध्ये पहिलं अर्धशतक आता का गावदेवी भिनार संघाचा फलंदाज कुमार गुंड यांनी झळकावलेलं आहे आतापर्यंत यंदाच्या अंगामध्ये बी सी एम प्राप्त स्पर्धांमध्ये दहा अर्धशतके झलकल गेलेले आहेत आणि सर्वाधिक अर्धशतके या ट्रॉफीमध्येच आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर सहा चेंडूंनी चार धावांची आवश्यकता आहे जर्मन टेंबोली संघाला जय संपादन करण्यासाठी यावेळी चेंडूला टोलले ते लॉंग ऑफ सिझरमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजा धावपात वेलकम प्रतिमेश मात्र सोळा ची जी चॅम्पियन ट्रॉफी मित्रांनो झाली होती सोनाला ग्राउंड वर आणि त्या चॅम्पियन मध्ये प्रतिमेश मात्रे यांचे नावे एक विक्रम आपल्याला पाहायला मिळाला कारण पवन किने यांच्या सलग पाच चेंडूमध्ये पाच षटकार त्यांनी कुठून काढले ते शेवटचा चेंडू निर्धाव ठरला होता आणि त्याच चषकामध्ये हर्षद चौधरी यांनी आपण जर बघितलं श्रीगणेश भरोटी संघाचा गोलंदाज राज्य याच्या गोलंदाज सलग सहा चेंडूमध्ये सहा षटकार टोकण्याचा विक्रम केला होता पण तर प्रतिमेश मात्रे यांनी एवन पवनची चांगली खबर घेतली होती कारण सलग पाच चेंडूमध्ये पाच षटकार ठोकले आहेत चेंडू मध्ये हो हो एक हात काय कमाल आपला हात जगन्नाथ प्रथमेश मात्रेने हा कारण मला वाटतो सोनाले इथे खारबाव संघाविरुद्धच केला होता सलग पाच चेंडू मध्ये पाच षटकार त्याच्याकडून पाहायला मिळाले होते त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे आयोजक आहेत वेलकम हा प्रथमेश मात्रे आणि ह्या ग्राउंडवर नक्कीच खासदार चषकामध्ये प्रथमेश मात्रे याच्या संघाने एक इतिहास रचला होता ठाणे जिल्ह्यामधील दिग्गज संघ त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या स्पर्धेमध्ये अव्वलला संघ ठरला होता दिवास्फोट दिवा संघ ज्यामध्ये बेस्ट बॅट्समन ठरवला होता प्रथिमेश मात्रे आणि खंबालपाडा या संघाविरुद्ध आकर्षक अर्धशतकी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच सामन्यामध्ये शॉट ऑफ द टुर्नामेंट तोही प्रथमेश मात्रे याच्या बॅटमधून आपण पाहिला होता वेलकम प्रथमेश मात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे यावेळी केवळ चेंडूला पुश केलेले चोटी धाव घेण्याचा प्रयत्न जोरदार आपिल तिथे केला जातोय मात्र सुखरू आपल्या आप पॉपिंग क्रीज मध्ये पोचलोय फलंदाज जा आता मात्र समीकरण बदलत आहे आपण पाहतोय इन तीन चीन तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे जवण टेंबोली संघाला जय संपादन करण्यासाठी मात्र कौतुक करावं लागेल जांतराचा जा खारभाव या संघाचं ज्याप्रमाणे फाईट दिलेली आहे कारण कमी धावसंख्या आपण पाहिली होती पंचरातीचं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटचा करताना जनमान टेंबोली संघाच्या फलंदाजांना खूप घाम घालावा लागलेला आहे आज प्रतीक पाटील स्वस्थामध्ये बाध होऊन फेळण्यामध्ये परतला होता मात्र हर्षद पाटील यांनी चांगली फलंदाजी केली रोहन बाबरे याला काही खास करता आलं नव्हतं कुमार वोयरे याची पुन्हा एकदा रांची मशीन आपल्याला अनुभवला मिळाली होती त्यानंतर शेख यांनी चांगली फलंदाजी केली होती यावेळी चेन्नू मेडिकांमध्ये डोळला आहे एक दावा पूर्ण गदार फलंदाज थाट्या सर्कलमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळतात आता मात्र दोन चेंडूने दोन चेंडूमध्ये एका धावीची आवश्यकता आहे या अगोदरच तीन संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेले आहे चौथा संघ कुठला ठरेल हे आपल्याला पाहायचं आहे टेंभवली की मात्र खारबाव बोल दो। दोन चेंडूने एका धावीची आवश्यकता आहे थोडस पाड नक्कीच जड आहे ते टेंभवली संघाचं मात्र क्रिकेट पूर्णपणे अनितिताचा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये नक्कीच भाकी करण आहे बरेच वेळेला चुकीचं ठरलेलं आहे दोन चेंडूने एका धावीची आवश्यकता अंब्रेला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते शेजारी वाढलेत दोन चेंडू एक धाव यावेळी मात्र अप्पटकाच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे विजयी फटका आणि अशा प्रकारे जनमान टेंबवली संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेले अभिनंदन ना, अभिनंदन जहनमान टेंबवली आणि हाडल हाडल का जांदराचा जा खारपाव तर या सामन्यामधील सामना लाइन हॉट हो ऑफ टेंबवली हर्षद पाटील हर्षद पाटील ठरलाय या सामन्याचा सामना होईल कम फास्ट हर्षद पाटील ज्याने सलामीला येऊन